स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला घातले बांधून, पंचगंगा प्रदूषण प्रश्नी कार्यकर्ते झाले आक्रमक। येरवा बंधाऱ्यावर मृत माशांचा पंचनामा तसेच दूषित पाण्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱ्याच्या कठड्याला दोरखंडाच्या सहाय्याने बांध प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यात झालेल्या झटापटीत काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं। अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक सचिव अशोक शिंगारे यांनी टाकवडे ओढ्यावर 3 बंधारे 72 तासात घालून क्लोरीन डोस सुरू करणे तसेच इचलकरंजीचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते शांत झाले। गेल्या अनेक दिवसांपासून नदी प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। बुधवारी दुपारच्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्राधिकारी सचिन हरबड हे दूषित पाण्याचे नमुने तसेच मृत माशांचा पंचनामा करण्यासाठी तेरवाड बंधाऱ्यावर दाखल झाले। यावेळी स्वाभिमानीचे विश्वास बालीघाटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी बोलताना ते म्हणाले, पार्वती औद्योगिक वसाहत इचलकरंजी काळा ओढा, इचलकरंजी नगरपालिकेचे सांडपाणी, पंचतारांकित औद्योगिक वसाहत यासह प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटकांच्यावर ठोस कारवाई होत नाही। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व प्रदूषण करणारे घटकांचे आर्थिक लांगेबंदे आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना समर्पक उत्तरे न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक होऊन क्षेत्राधिकारी हरबड यांना जाब विचारत कार्यकर्त्यांनी त्यांना दोरखंडाच्या सहाय्याने बंधाऱ्याच्या कठड्याला बांधून घालून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात घोषणाबाजी केली। दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदी पात्रातील मासे मृत झाले असल्याने तेरवाड तालुका शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांनी पाण्याचे नमुने तसेच मृत माशांचा पंचनामा करण्यासाठी तेरवाड बंधाऱ्यावर आले होते। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात दूषित पाणी सोडण्यात आल्यामुळे हजारो जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत। मृत माशांचा खच बंधाऱ्यात येऊन ठेपला असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नदीतील मासे त्वरित नदीतून उचलून त्यांची शास्त्रोक्त विल्हेवाट करून इचलकरंजी नगरपालिकेने नदी दुर्गंधीमुक्त करावी तसेच टाकवडे ओढ्यावर येत्या 72 तासात 3 बंधारे घालून क्लोरीन डोस सुरू करून इचलकरंजीचे मुख्याधिकारी यांच्यावर प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते शांत झाले। दरम्यान पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न कायमचा निकालात न काढल्यास तेरवाड येथील बंधाऱ्यावर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी स्वाभिमानीचे बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, रघु नाईक, अभिजित आलासे, आमिर नधा यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते। संतोष तारळे, KWD न्यूज, तेरवाड। गेली 4-5 वर्षापासून आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवत आहोत, तेरवाडच्या बंधाऱ्यावर पाणी खराब आलेलं आहे, तरी त्यांचं काही लक्ष नाही आहे। आज काल 2 दिवसाला इथं पंचगंगा नदीवर तेरवाड बंधारा इथं मृत माशांचा खच पडलेला आहे। सकाळी आज कळवल्यावर आज त्यांचे क्षेत्राधिकारी इथं आले, क्षेत्राधिकाऱ्यांना आम्ही दाबून ठेवलेला आहे। जोपर्यंत इचलकरंजी नगरपालिकेवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही असा इशारा दिला। निलंबित। आणि दुसरं म्हणजे हे पंचगंगा प्रदूषण करणारे जे घटक आहेत या घटकांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला जसं इचलकरंजीला एक सामाजिक कार्यकर्ता आत्मदहन केला तसं पंचगंगेला चांगलं म्हणजे पंचगंगा दूषित कमी दूषित बंद व्हावं, पंचगंगा शुद्धीकरण व्हावी यासाठी आत्मदहन करायला आम्हाला आमच्यावर प्रसंगतेने आणू नयेत, एवढंच आम्ही एक स्वाभिमानीच्या वतीनं त्यांना चेतावणी देतो। आज दिनांक 23/12/2020 रोजी स्वाभिमानी संघटनेचे श्री बंडू पाटील व विश्वास बालीघाटे साहेब यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तेरवाड बंधाऱ्यावरील माशमृत्यूकी प्रकरणाची चौकशी करण्याकरता व पाहणी करण्यासाठी आज दुपारी 3:00 तेरवाड बंधाऱ्यावर आले असता बंधाऱ्यामध्ये लहान व मोठ्या
आकाराचे मासे मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले, तसेच पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत होता। आणि सदर पाहणी दरम्यान तक्रारदारांच्या समवेत पाण्याचा नमुना पुष्ट करण्यासाठी गोळा करण्यात आला असून हा सर्व अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येईल। पुढील